थोड़े वेळ काल मी तुम्हाला दोन केसेस सांगितल्या होत्या, एक पार्किन्सनशी आणि दुसरी डायबिटीसशी. दोघांना मी फोन केला, त्यातले पार्किन्सन्स ज्यांच्या घरी पेशंट आहे त्या व्यक्ती स्वतः आलेले आहेत आणि दुसरा डायबिटीस मध्ये तो अंध वे. तर आपण प्रथम त्याने इन्व्हाइट करू. तर मी एक्सपिरियन्स सांगतो, त्या एक्सपिरियन्स सांगण्याची एक प्लेस आहे, त्याची एक त्याचं एक महत्व आहे. पण जेव्हा ती कन्सर्न पार्टी सांगते किंवा मी असं असं केलं, हे फॉलो केलं आणि मला असं असं त्याच्यामध्ये जाणवलं, त्याच्यामुळे त्याला आणखीन आपण म्हणूया वेटेज येतं. त्याला आणखीन ती रिअल आहे की बाबा मी सांगतो ती गोष्ट आहे, पण जो माणूस स्वतः सांगतो येस की माझ्या घरात झालं, तेव्हा त्याला वेटेज जास्त येतो. आपण गरुड मॅडमचं स्वागत करूया. धक्का लावून होत असते ना तुझा परिचय दे करून आणि आपला परिचय कसा झाला हे पण सांग. माझं नाव गीता गरुड, आणखीन दिनेश मुठे हे सीमेन्स मध्ये होते माझ्या मिस्टरांबरोबर. त्याच्यानंतर आम्ही 14 वर्ष अमेरिकेला होतो, त्याच्यानंतर पुन्हा आमचा कॉन्टॅक्ट झाला आणि दिनेश मुठेने माझ्या मिस्टरांना खूप हेल्दी अशा ह्याच्यात अवस्थेत पाहिलं, भेट झाली होती आणि मग त्यांना फार वाईट वाटलं जेव्हा त्यांना पार्किन्सन डिटेक्ट झालं आणि त्यांच्यामध्ये काही चेंजेस पाहिले ते. मग त्यांनी मला माधव दादांबद्दल सांगितलं आणि म्हटलं आता तर वर्कशॉप तर संपले आणि ते गेले आता, पण डिटेलमध्ये ईमेलनी करू म्हणून. तर मग मी छान बसून डिटेलमध्ये त्यांचा रुटीन सांगितलं, काय करतात सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आणि काय त्यांची डायग्नॉसिस आहे. तर 2006 त्यांचं माइट्रल बॅग सर्जरी झाली होती मिओ क्लिनिकमध्ये USAमध्ये आणि ते आल्यानंतर लास्ट सप्टेंबरमध्ये असे पडले ते आणि त्याच्यापासून मग डिटेक्ट झालं की यांना पार्किन्सनची सुरुवात होती. मग आणि मग डायग्नॉसिस करता करता 2-3 महिने गेले, मग डायग्नॉसिस झालं इटिस पार्किन्सन, ट्रीटमेंट सुरू झाली. आणि तुम्हाला माहीत आहे कसे की आपल्या ॲलोपॅथिक मेडिसिनचे एवढे साईड इफेक्ट्स असतात. आणि मग डाईट चेंजेस सांगितले माझ्या दादा, मी अगदी क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिलं, त्याच्या पुढे त्यांचे इन्स्ट्रक्शन्स होते नो फ्रूट, हां कट डाऊन स्वीटनर्स, म्हणजे स्वीटनर्स नका खाऊ, हां चहा कॉफी बंद करा. आणि काय दिनेश मुठे आपले माधवदा इंटेलेक्च्युअल होते आणि माझे मिस्टर पण इंटेलेक्च्युअल, असं तसं कोणी सांगितलंच त्यांनी ऐकलंच नसतं, पण ह्यांच्याकडून इन्स्ट्रक्शन झालं तर दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी इन्स्ट्रक्शन्स ते फॉलो केले, बेसिक लाईफस्टाईल चेंजेस होते ते. आणि मग मी काय जास्ती लक्ष दिलं नाही, 10-12 दिवसांनी मी त्यांच्याकडे बघितलं इज डेफिनेट चेंज इन चेंज आहे. औषधं तर तीच होती पण त्यांनी मला सकाळी सांगितलं मला तू चहा करू नको आहे, मला जगायचं ओके. आणखीन बाकी टी कॉफी तर बंद झाली होती, स्वीटनर्स त्यांनी बंद केली. मी USA घेऊन आले होते स्वीटनर्स, इम्पोर्ट आहे सगळं तसंच पडलंय, पण सगळं त्यांनी बंद केलं आणि काय काय चेंज. पाणी किती प्यायचं 150 ml/h, सगळं ते पथ्य त्यांनी पाळलं. आणि मग आज ते बघा आता मी आज त्याला एकटं सोडून आले आता ते राऊंड मारणार कॉलनीमध्ये. क्या बात आहे, सगळे आता तू छोटीशी कॉलनी आमची, मग ते यंग आहेत कपल सगळे तुमच्यासारखे, ते सांग अंकल इज डुईंग व्हेरी वेल आंटी. नाहीतर आधी आम्ही आलो तेव्हा त्यांचा असा फोन मागे जायचा, वॉकिंग स्टिक मी चालत होते, पण आता ते आणि हेल्थ इम्प्रूव्ह झाले. तर सांगायचं म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतात पण दे आर मेजर. आणि आज आता बघा ते आता म्हणा ते बस तिथे एन्जॉय युअर सेल्फ आणि हे सावकाश म्हणून सांगितलं मी माझा राव पाव घेतो. आणि बेसिकली सगळंच बदललंय, म्हणजे आता आहे पार्किन्सन एक्सेप्ट केलं पण यू कॅन लिव्ह अ गुड क्वालिटी लाईफ. आता पुढच्या महिन्यात आम्ही हैदराबादला जाणार आहे, 6 महिन्यांनी आम्ही परत USA जाणार आहे, म्हणजे लाईफ कॅन कंटिन्यू आहे. पण हे जे पथ्य पाळले की यू कॅन फेस लाईफ, यू कॅन फेस दिस इन दिस.
अँड ही 68 इयर्स ओल्ड. त्याच्यामुळे एज फॅक्टर पण आहे. एवढंच सांगायचं होतं म्हणजे की एवढं आपण त्याला महत्व दिलं ना की खूप फरक पडतो. प्रश्न दोनदा तरी पथ्य असा शब्द वापरला. ऍक्च्युली पथ्य या शब्दाची मला ऍलर्जी आहे. हे रुटीन आहे. पथ्य म्हणजे काहीतरी आपण जगा वेगळं करणार आहोत आजपासून असं नाहीये. हे तुमच्या दैनंदिन जीवनचर्येचा ऑटोमॅटिक भाग होणार आहे आणि त्याला पथ्याचं टॅग नाही लागायचं. सुरुवात करताना वाटेल 4 दिवस आपण वेगळं करतोय, पण वेगळं करणं हे सुद्धा जेव्हा त्या रुटीनचा भाग होतो तेव्हा त्याला पथ्याचा स्टेटस राहत नाही. इट बिकम्स लाईफ स्टाईल. पाण्यावरती डिस्कशन राहिलं होतं आणि ओबेसिटीवरती डिस्कशन राहिलं होतं. आधी पण रोग पुरा करूया. आणखी कोणाच्या रोगाच्या संदर्भात काही क्वेश्चन्स येत का आणि मग पाणी आणि अन्न या दोन घटकांचा हे सगळे रोग रिव्हर्स करण्याच्या दृष्टिकोनातून कसा उपयोग करू शकतो आपण त्याचा विचार करतो. ओबेसिटी एकेकाळी माझं वजन 88 किलो होतं. 88 kg. इंग्रजी मी म्हणतात नो स्टोन लेफ्ट अनटर्न. काहीही करायचं बाकी ठेवलं नव्हतं. धावून झालं, उड्या मारून झालं, डोंगर चढून झालं, स्विमिंग करून झालं, कपालभाती करून झाली, सगळे प्रकार करून झाले. भोजा तेवढाच. आई बोलता फरक पडायचा नाही. गुडघे दुखायला लागले, कंटाळा यायला लागला, नैराश्य यायला लागलं की काही केलं तरी वजन कमीच होत नाहीये. मग करायचं शिल्लक. डायटिंग करून झालं, वेगवेगळे प्रकारची डायट करून झाले. फ्रुट्स वर राहून झालं, अमुक करून झालं, ते जीएम डायट, पॅलिओ डायट, अमुक डायट, त्यामुळे सगळ्या प्रकारचे अटेम्प्ट करून झाले. वजनच कमी व्हायचं नाही. एकदा अप्रिशिएट कर मला. आता मी कसं दिसतोय नॉर्मल. मी चवळीची शेंग वगैरे नाही आहे. बारीक शेर आता चांगला अंगाने भरलेला आहे पण ओबेस पण नाही. मी रोज तूप पितो बरं का? आता पुन्हा प्रश्न. विलोम जोशी वजन कमी करण्यासाठी स्निग्ध पदार्थ कमी करा म्हणून सांगतात. वजन कमी करण्यासाठी स्निग्ध पदार्थ वाढवा असं मी सांगतो. माझं काय स्टेटमेंट होतं, आजपर्यंत आरोग्याच्या नावाखाली तुम्ही जे जे काही शिकलात ऐकलात ते सगळं अनलर्न करायचंय, ते बाजूला ठेवायचंय आणि नवीन सिस्टीम आपण शिकणार. मग ही सिस्टीम काय आहे की जो माणूस फॅट खायला सांगतो आणि वजन कमी करायचंय, ज्यानं वजन कमी करताना किती बरं वाटलं की नाही ते चेहरा बघा सांगे फॅट खाऊन वजन कमी करायचंय. आता काय प्रॉब्लेम नाही. तर शरीरात चरबी तयार कशी होते? शरीरामध्ये चरबी कशापासून तयार होते ही पहिली गोष्ट. मग कशी तयार होते? आता तुम्हाला हा प्रश्न सांगतो, उत्तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे की शरीरामध्ये चरबी ही मी स्वभावाच्या चरबी विषयी म्हणत नाही बरं का. काही लोक फाटक्या काही चरबी फार असते त्यांच्या अंगा. ती चरबी नाही, ही फिजिकल चरबी. कशापासून म्हणते? आपण इतिहासाचा वर्ग नाही हा. एक राजा होता, तो खूप शूर होता, त्यांनी खूप लढाया मारल्या होत्या, त्याच्या 2 लढाया होत्या, सगळ्यांना हा विषय लागू पडतो. वर्णन आपण जे खातो त्याच्यापासून करतो. ब्लड ग्लुकोज जेव्हा एक्सेस होतो तेव्हा एक्सेस ग्लुकोज तुम्हाला डॅमेज करतं आणि ते ग्लुकोज रक्तामधलं नियंत्रणात राहावं त्याचं चरबीत रूपांतर होतं. अन्नापासून होतं तर आपण अन्न खातो त्याच्याबद्दल म्हणून ना. आपण अन्न खाल्ल्यानंतर रक्तातलं ग्लुकोज वाढल्यानंतर एक्सेस ग्लुकोज डॅमेज करतं शरीराला. तो डॅमेज होऊ नये म्हणून आपण आपल्या शरीरात सिस्टीम अशी आहे की ते ग्लुकोजचं फॅटमध्ये रूपांतर करतो. ग्लुकोजचं ट्रायग्लिसराइडमध्ये करणार, त्याचं ते कोलेस्ट्रॉलमध्ये करणार, रेडीएमध्ये करणार. हे स्टोअर करण्याची पद्धत झाली. एक्सेसिव्ह ग्लुकोज जे आज मितीस नकोय, उद्या लागणार आहे पण आज नकोय. काय कन्व्हर्ट होतं?
कार्बोहायड्रेट ग्लुकोज कन्वर्ट नाही प्रोटीन खाल्लं तरी त्याचं सुद्धा शेवटी काही प्रमाणात ग्लुकोज मध्ये कन्वर्जन झालं तर त्याचं सुद्धा फॅट मध्ये रूपांतर होणार आहे. फक्त कार्बचं नाहीये, प्रोटीन खाल्लं एक्सरसाइज एनर्जी खाल्ली तुमच्या बीएमआर पेक्षा जास्त एनर्जी खाल्ली की त्याचं फॅट मध्ये कन्वर्जन होणार. म्हणजे प्रोटीन असलं तरी होणार आणि कार्ब असलं तरी होणार, म्हणजे ग्लुकोजचं फॅट मध्ये कन्वर्जन. कोण करत हे, कोण करत असेल हे ग्लुकोजचं फॅट मध्ये कन्वर्जन, म्हणजे कोण मदत करत ज्याला आपण कॅटालिटिक एजंट म्हणतो ना, इन्सुलिन. पुन्हा हरदासची कथा मूळ पदावर एक सूत्र लिहून घ्या, पी बी आय जी एफ आणि दुसरं सूत्र आहे पी ए जी एफ जी. हे सूत्र आहे तुमच्या वजन कमी करण्याचं रहस्य. पूर्वीच्या ग्रंथामध्ये अशी सूत्र रूपाने दिलेली असायची ना गोष्टी, करायच्या नाही मग ते कोणीतरी उलगडा करून त्याचं सांगायला लागायचं. पी बी आय जी एफ पी ए जी एफ जी. आता हे मी तुम्हाला फोडून दाखवतो की काय ह्याच्यामध्ये रहस्य आहे. ते असं वाचायचं, पॅन्क्रियास मधल्या बीटा सेल्स लिहू नका समजून घ्या, पॅन्क्रियास मधल्या बीटा सेल्स इन्सुलिन सिक्रेट करून ग्लुकोजचं फॅट मध्ये रूपांतर करतात. पॅन्क्रियास मधल्या बीटा सेल्स इन्सुलिन सिक्रेट करून ग्लुकोजचं फॅट मध्ये रूपांतर करतात. हे एक शरीरामध्ये आपल्या काय होतं त्या शरीरामधल्या केमिकल रसायनाची जी इंग्लिश ऑफ करून ठेवा ही रासायनिक प्रक्रिया. दुसरी प्रक्रिया काय, पॅन्क्रियास मधील अल्फा सेल्स, पॅन्क्रियास मधील अल्फा सेल्स ग्लुकॅगॉन सिक्रेट करून शरीरातल्या फॅटचं ग्लुकोज मध्ये रूपांतर. आपल्या शरीराला फॅटची पण गरज आहे आणि ग्लुकोजची गरज आहे आणि फॅट आणि ग्लुकोज एकमेकात रूपांतर होतं, त्याचं गरजेप्रमाणे होत असत. जेव्हा ग्लुकोजची गरज वाढते आपली तेव्हा ग्लुकॅगॉन फॅट सेल्स फोडतो आणि फोडलेल्या फॅट सेल पासून ग्लुकोज तयार करून रक्तात सोडतो आणि ग्लुकोजची पातळी मेंटेन होते. जर ग्लुकोजची पातळी वाढली की इन्सुलिन सिक्रेट होतं आणि ग्लुकोज एक्सेस ग्लुकोज येते तर फॅटमध्ये रूपांतर होतं. फॅट म्हणजे एक्सेस ग्लुकोज असं समजा. आज नको असलेलं ग्लुकोज हे फॅटमध्ये रूपांतरित होत आपल्या शरीरात. मग आता ज्याला फॅट कमी करायचे याच्यापैकी इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन त्याचा मित्र कोण, ज्याला फॅट फोडून कमी करायचे शरीरातली त्याचा मित्र कोण, ग्लुकॅगॉन. त्यांनी शरीरामध्ये सतत ग्लुकॅगॉन कसं निर्माण होईल अशी आहाराची रचना करायची आणि इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन मध्ये अंडरस्टँडिंग आहे. जोपर्यंत रक्तामध्ये इन्सुलिन आहे तोपर्यंत ग्लुकॅगॉन सिक्रेटच होत नाही. जोपर्यंत रक्तामध्ये इन्सुलिन आहे तोपर्यंत ग्लुकॅगॉन सिक्रेटच होत नाही. मग जेव्हा तुमचा अख्खा वेळ इन्सुलिन रक्तामध्ये आहे तर सकाळी 8 पासून रात्री 11 पर्यंत ग्लुकॅगॉन सिक्रेट व्हायला तुम्ही अवसरच देत नाही. ते ग्लुकॅगॉन ते शरीरात जाऊन तुमच्या फॅट सेल्स फोडणार आहे आणि फॅट कमी करणार आहे तुमची. तुमच्या आहाराची रचना अशी असते, पोहे, तिरुपतीचा लाडू, प्रिय बायकोनी जिलेलं जेवण पोळी भाकरी भेळ, रात्री पुन्हा खिचू, म्हणजे कार 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 आणि कार, सतत कार खाल्ल्यामुळे सतत इन्सुलिन. जितका काळ इन्सुलिन रक्तामध्ये आहे तितका काळ ग्लुकॅगॉन सिक्रेट होणार नाही.
त्यांचं ठरलेलं आहे. तू तिथे मी नाही, तू नाहीस तिथे मी. फार घट्ट असलं की तू तिथे मी, आणि असं असलं जिथे तू नाहीस तिथे मी. म्हणजे कार वारंवार खाल्ले की इन्शुलिन सिक्रेट होणार, इन्शुलिन सिक्रेट झालं की ग्लुकॅगॉन सिक्रेट होणार नाही, ग्लुकॅगॉन सिक्रेट झालं नाही की फॅट सेल्स तशाच राहणार, आणि ते इन्शुलिन रक्तातल्या ग्लुकोजचं सारखं फॅटमध्ये कन्वर्जन करणार. त्याची गंमत सांगतो ते इन्शुलिनचे फॅट कन्वर्जन. समजा तुम्ही 10 कॅलरीज कार्बोहायड्रेट खाल्लं, माणसाच्या शरीरामध्ये इन्फायनाईट विजडम आहे असं मी मानतो. फक्त या एका पॉईंट वरती मला शंका आहे की खरंच माणसाच्या शरीरात विजडम आहे का, मला डाऊट आहे एका गोष्टीवर. ते सुद्धा माझी समजूत अपूर्ण असल्यामुळे माझ्या मनात डाऊट आहे. ज्या वेळेला 10 कार्ब खातो तेव्हा ना 10 इन्शुलिन नाही निर्माण होत, तेव्हा 12 इन्शुलिन निर्माण होत. असं का होतं मला माहिती नाही. हे 10 इन्शुलिन, सॉरी हे 12 इन्शुलिन, हे जे 10 ग्लुकोजचे कण आहेत त्यांना पेशी ढकलण्याचं काम करतो ऊर्जेसाठी, आणि 2 इन्शुलिन शिल्लक राहतो. शिल्लक राहिलेलं इन्शुलिन रक्तामधल्या ग्लुकोजच्या कणांना शोधून 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 त्याचं फॅटमध्ये रूपांतर करतो. म्हणजे जेव्हा एखादा डाएट करणारा माणूस काही नाही असं दुपारी 4 वाजता वाटीवर कुरमुरे खाल्ले, त्याला वाटतं किती केविल वाणा येतो, काही खायला मिळत नाही त्याला. पण ते मुठभर कुरमुरे म्हणजे कार्ब आहे, त्याला असं वाटतं लो कॅलरी अन्न खाल्लं की वजन कमी होईल. लो कॅलरी अन्न कार्ब खाल्लं तुम्ही तर वजन वाढणार. म्हणजे डाएट करण्यासाठी प्रोफेशनल सर्टिफाईड त्या पुस्तकावरच्या सिलेबस वरून अभ्यास करून झालेले डायटिशियन आहेत ना, ते काय सांग 2 तासांनी खा सांगतात. मी पण करतो 2.5-3 तासांनी खा सारखं का. मग ते ना डाएट खाकरा म्हणतात. काय म्हणतात त्याला डाएट खाकरा समजतो का तुम्हाला? तेल लावलेलं कोरडा कोरडा असतो घशाच्या खाली उतरत नाही. मी खूप खाऊन बघितला डाएट खाकरा, उतरतच नाही घशाच्या खाली. आपल्याला वरतून तेल भीड लावून वरती चटणी चटणीवर तेल असा लथपत खायची सवय. हा डाएट खाकरा कोण खाणार? डाएट खाकरा खाणाऱ्यांना वाटतं की आपण तेल कमी खावं. पण तो जो खाकरा खाता तो कार्ब असतो. तो कार्ब खाल्ला की इन्शुलिन वाढणार, त्यांचं वाढलेलं इन्शुलिन असलेला ग्लुकोज आत टाकणार, आणि रक्तातला ग्लुकोज शोधून शोधून त्या माणसाचं वजन वाढवतो. म्हणून त्यांचं वजन कमी करतो. मग कुठल्या तरी त्या निसर्गोपचार केंद्रावर जायचं, 65 सूप्स प्यायची गुंडी तरी, फलाहारच करायचा. 8-10 दिवसात होतं 4-5 किलो वजन कमी, नाही असं नाही. तर काय माहिती प्रोटीन्स किती कमी होतात? मगाशी आले तिथे मशीन तिच्यावरती चाललं, तिच्यावरती काय चाललं माहित नाही. असं होत नाही नॉर्मली. त्याच्यात कळतं मला प्रोटीन किती कमी झालंय तुमचं. ते तुम्ही कमी खाल्लात ना की प्रोटीन्स कमी जातात शरीरामध्ये. प्रोटीन्स कमी गेले की अट्रॉफी होते. काल ते तुला बोललो ना कुठे गेला तो प्राणी, हा अट्रॉफी होते. मसल्स कमी 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 व्हायला लागतात तुमचे. त्याच्यामुळे त्या माणसाला वाटतं वजन कमी व्हायला पाहिजे, तो वारंवार कार्ब खातो. लो कॅलरीच्या नावाखाली तो कार्ब खातो, आणि मग ती लो कॅलरी बिस्किट, डाएट काकरा, न तळलेले शेव वगैरे. आज ती बरंच काहीतरी मिळतं आली बाजारामध्ये रोस्टेड, सगळं रोस्टेड असत. ते सगळं कार्ब आहे, ते सगळं कार्ब आहे. ते खाल्लं की इन्शुलिन वाढणार तुमचं वजन. डाएट फूड खाऊन तुमचं वजन कधीही कमी होणार नाहीये, कारण ते डाएट फूड पूर्णपणे कार्ब आहे. वजन कमी करण्याचा हा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला. आता वजन कमी करण्याचा फेल्युअरचा फॉर्म्युला म्हणजे तेही सांगून. नॉर्मली वजन कमी करायचं म्हटल्यानंतर काय सांगतात?
कोणाकडे गेलात न्यूट्रिशनिस्टकडे मॉर्निंग वॉकला जा किंवा घरी मध्ये पन्नास बाहेरकडे ते 50,000 मशीन आहे ट्रेडमिल त्याच्यात आपली दोन बसली असती एका 50,000 ते 50,000 मशीन घेतलं मी ट्रेडमिल त्याच्यावर मी चालायचो वगैरे आता कमी चालतो आता कधी कधी जस्ट आपलं स्टॅमिना चेक करण्यापुरता चालतो वजन कमी करण्यासाठी होत नाही त्याच्यात मग काय चाला म्हणून सांगतात तुम्हाला एक गणित सांगतो शरीरातल्या कॅलरीज खर्च होण्याचं गणित आहे काय गणित आहे 220 वजा वय समजा तुला वजन कमी करायचं काय माहित नाही पण समजा कमी करायचं कारण काय लोक म्हणत नाही मी दाढी बरी आहे की काय प्रॉब्लेम मग चांगली गोष्ट आहे मला काय प्रॉब्लेम नाहीये वजन कमी होणं म्हणजे फार आरोग्य मिळणं असं नाहीये बरं का असं अजिबात नाहीये ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी असं बिलकुल बांधू नका की बारीक झालं म्हणजे आपण निरोगी होऊ असं नाहीये हजारो बारीक माणसं काय काय रोग होतात मी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे वजन कमी करा प्रॉब्लेम नाहीये पण वजन कमी झालं म्हणजे निरोगी झालं असं काही नाहीये माझी आई हॉस्पिटलमध्ये होती तिला हार्टचा प्रॉब्लेम झाला होता बीट कमी झाले म्हणून ते पेसमेकर बसवला होता तिच्या आयसीयूच्या त्या फ्लोअर वरती 22 कॉट्स होत्या एकोणीस माणसं स्लिम होती हार्ट अटॅक आलेल्या 22 पेशंट पैकी किती माणसं स्लिम होती 19 माणसं स्लिम होती काय तुम्ही जाणलं खरं थोडं वजन वाटलं की हार्ट अटॅक येतो वजन वाटलं की वजन कमी असावं म्हणजे मी जाड राहा असं म्हणत नाही पण खूप असं ट्रॉमामध्ये जाऊ नका मग 19 बारीक माणसांना हार्ट अटॅक का आला समोर माणसं मोजली मी 19 काटा बारीक माणसं माझी आई एक जाड होती आणखी तिच्या बाजूची एक बाई जाड होती माणूस तीन माणसं जाड होती बारीक माणसांनी खूप हुशार काय मानू नये की मी स्लिम आहे त्याने त्यालाही बीपी होतो त्यालाही स्ट्रोक होतो सगळं त्याला होतं असं काही नाही की बारीक माणूस निरोगी असतो आणि जाड माणूस पण निरोगी असू शकतो तुमचं 7.4 मेंटेन आहे का हा पॉइंट आहे तुम्ही जाड आहात का बारीक आहात हे ॲन्सिलरीच गोष्टी जाड आहात का बारीक आहात पण तरी सुद्धा वजनामुळे गुडघ्यावरती परिणाम होतो वगैरे वगैरे वजन नियंत्रणात ठेवायचंच आहे पण त्याच्यासाठी हालहाल करायचे नाहीये तुम्हाला शवासन करून वजन कमी करायला मिळेल असं मी सांगितलं तर तुम्ही काय द्याल मला आता मेहनत करून काय होतं ते सांगतो तुम्हाला मी ना मुळात आळशी आहे बरं मला कष्ट फार आवडत नाही कमी कष्टात जास्तीत जास्त फळ मिळालं पाहिजे सतत फळ मिळालं पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामुळे प्रत्येक वेळ मी जे रस्ता शोधायचा प्रयत्न करतो ना तो मी शॉर्टेस्ट सेफेस्ट कन्व्हिनियंट आणि फळ मात्र तेवढंच पाहिजे मला म्हणजे कसं पाहिजे आपुण शिंगी बहु दुधी अल्प कष्टी कम खर्ची रंगाला काळी स्वभावाला गरीब कमी खाणारी जास्ती शेण जाणारी आहे काय अशी काय मला हवी असते लाथा न मारणारी दोन पायाच्या मध्ये झोपलं तरी लाथ न मारणारी काय पाहिजे ही वजन कमी करण्याची माझी जी युक्ती आहे ना ती तशी आहे आता आपण जगात काय चालतं बघू आणि मग आपल्या युक्तीवरती 220 तुझं वय किती आपण एक गणित करू सगळ्यांनी हे समजून घ्या आणि मग नंतर तुमचं तुम्ही करा ऐंशीने गुणा आणि 100 भागा कोणाकडे कॅल्क्युलेटर असेल त्यांनी करा 7.44 झालं रफली अगदी डेसिमल वगैरे सोडून द्या पण 144 झाला 220 वजा वय जो आकडा येईल त्याला 80 गुणायचा 100 भागायचा 144 याच्या 80% म्हणजे 144 नाही
184 गुणिले 8 / 10 ना या वरचा पुढचा डेसिमल मी काढून टाक पूर्ण 184 गुणिले 0.8 ठीक आहे 144 सगळा आला 184 चा 80% म्हणजे 144 काय आहे 144 हार्ट बीट आहे आता तू बसलेली आहेस किती हार्ट बीट आहे तुझे 72 72 तुला चालण्याच्या ऍक्टिव्हिटी मधून 72 हार्ट बीट चे 144 हार्ट बीट जेव्हा पोहोचतील तुझे इतक्या वेगाने तू जेव्हा 60 मिनिटं चालशील त्याची पहिली 20 मिनिटं वांझोटी असतील त्याच्यात फॅट कमी नाही होत शरीरातलं ग्लायकोजिन नावाचं जे रसायन आहे ते वापरलं जातं मग 40 मिनिटं पुढे असं एक तास जर तू चाललीस 350 कॅलरीज खर्च होतो 36 वयाची व्यक्ती 144 हार्ट बीट होती इतक्या वेगाने एक तास चालली तर 350 कॅलरीज खर्च होतात आणि त्या दिवशी समजा तुला कोणी एवढा बेसनाचा लाडू दिला लिंबाच्या आकाराचा तर 350 कॅलरीज तिला मिळतात त्या लाडूत आणि तिची एक तासाची घनघोर मेहनत म्हणून तुमचं वजन कमी होत एक याच्यात दुसरी गोष्टी सांगतो 144 हार्ट बीट होण्यासाठी स्पीड किती पाहिजे एक्झॅक्टली 6 मिनिटाला 1 किलोमीटर 6 मिनिटाला 1 किलोमीटर ह्या रेटनी जेव्हा तू 1 तास चालशील तेव्हा 350 कॅलरीज कमी होतील आणि 6 मिनिटाला 1 किलोमीटर हे सामान्य म्हणून चालू शकत नाही म्हणजे फक्त थिअरी झाली समजून घेण्यापुरती किंवा असं समजा 20 मिनिट चालली आणि आता दमले नि बस झालं म्हणजे कॅलरी बर्निंग सुरूच झालं नाही शस्त्र खाली ठेवलीस अर्जुनाने कशी युद्धाच्या आधी शस्त्र खाली ठेवली तसं तुझा जेव्हा फॅटशी युद्ध सुरू होणार 21 मिनिटात तू शस्त्र खाली ठेवलंस की बघ ग्लायकोजन बर्न झालं मग नंतर जे तू खाशील त्याचं ते ग्लायकोजन मध्ये कन्वर्जन होऊन पुन्हा एरर तेच राहणार सगळं कोणी मला म्हटलं पोहलं ना स्विमिंग केलं ना की एकदम मस्त वजन कमी होत म्हणून 2-2 तास मी पोहायचो 2 तास काय म्हणतात तसं ते बटरफ्लाय पाठीवर पोटावर अंडर वॉटर सगळं करून 2 तास पोहून बाहेर पडलो की आमच्या स्विमिंग टँकच्या समोर बाजूला म्हणजे आतमध्ये स्विमिंग टँकच्या प्रिमायसेस मध्ये एक कॅन्टीन होत समोसा जिलबी आणि फापडा जे हादड हादड हादडायचं ना ते 2 तासात कमी झालेलं वजन जे काय झालं असेल शिंपली भर ते 10 मिनिटात रामकृष्ण हरी मग मी डोंगर चढायला सुरुवात केली मुंबईला तुम्ही आलात तर मलबारी म्हणून एरिया आहे चौपाटीच्या बाजूला तिथे पायऱ्या पण आहे रोड पण आहे आणि मातीचा रस्ता आहे वगैरे सगळं आहे मी पायरीवरनं जात असेल 20-20 वेळा अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन एका वेळेला 20 वेळा करत असेल 1.5-1.5-2 तास लागायचे अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन गुडघे खराब झाले माझे पण ते अप डाऊन हट्टाने करायचं शरीराचा गोळा तेवढाच काही फरकच पडायचं 20 वेळा टेकडी चढल्यानंतर मी 30-35 वर्षापूर्वीच सांगतोय तुम्हाला भूक नाही का लागणार माणसाला साधी गोष्ट आहे मग घरी तो खा खा खायचं मग ग्लुकोज वाढत ग्लुकोज वाढलं की माणसाला झोप येते मग झोपायचं खा 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 झोपलं की हा ग्लुकोजचं करायचं काय म्हणजे इन्शुलिन सिक्रेट व्हायचं
सगळं ते बॅट मध्ये घालून झालेलं, कधी वजन कमी नाही. मग कोणीतरी मला सांगितलं एक कपालभाती गेली की 1 ग्रॅम वजन कमी होत, 1 ग्रॅम कमी झालं. तुम्ही वजनाचा काय काढला? आपल्याकडे गणपती जी प्राणप्रतिष्ठा करतात ना, नुसती मूर्ती नाही आणत, ते तर प्राण घालतात आत्मारे शेवटचे प्राण. गणपतीचे पण प्राण घेतो बरं का आपण, उत्तर पूजा करतो तेव्हा ते प्राण काढून घेतो त्या मूर्तीतले. काय पण माणूस आहे झाला, तो आपल्याला प्राण देतो आणि आपले प्राण काढतो, पण माणूस त्याच्यावर वर झाला. मी तुझ्यात प्राण घालणार आणि काढणार 5व्या दिवशी 7व्या दिवशी 9व्या दिवशी. तो मी तो काटा आणला वजनाचा, त्याची प्राणप्रतिष्ठा करावी लागली घरात. मग ते बसायचं त्या 3000 कपालभाती एका वेळेला बसल्या बैठकीला मी करत. तुम्ही सगळ्यांनी मिळून सुद्धा 3000 कपालभाती होणार नाही त्यांच्या शरीराचा वडा तेवढाच. आणि मग पाहून 1 तासाने जेव्हा झालं की उभं राहायचं त्या काट्यावरती, काही नाही काटा 82-88 जो काही जिथे असायचं त्यावेळेच होत, जरा पण मागे यायचा नाही काटा, तो जरा नाही मागे यायचा. माझ्या दोन्ही पायाला ना स्पर झालेले आहे. स्पर म्हणजे हा हाड वाढत, म्हणजे असं समजा माणसाचं टाचेच हे आहे, तर माझ्या पायाला ना असं झालेलं आहे, दोन्ही टाचांना शिंग आलेलं आहे. मला चालता नाही यायचं, म्हणजे तुम्हाला ना अंदाज नाहीये की ह्या देहाने काय काय बघितलेलं आहे. ते एक वेळ अशी होती मी गादीवर उभा राहिलो ना की 10-10 मिनिटं मी असं विचार करायचो पाऊल टाकू का नको. पाऊल टाकलं की दाबणावरती पाऊल पडतं ना काट्यावरती, तसं ते काट्यावरती पाऊल पडल्यासारखी ती मस्तकात कळ जायची माझ्या. अशा ह्याच्यात डोंगर चढणं धावणं दोरी जेवढ्या मारणं, 3-3, 4-4, 5-5 हजार दोरी जेवढ्या मारत असे मी, स्किपिंग करत असे. हे वजन कमी कसं होतं ना हेच मला कळायचं नाही. फक्त मी कोकणात लावतो कोंबडं मारायचं मी बाकी ठेवलं होतं, की म्हटलं आपण कोंबडं मारू एकवीरा देवीला, की बाबा देवी ते कोकणात लोक साकडं घालतात ना, कौल लावतात साकडं घालतात, की बाबा कर माझं काम, मग मी तुला अमुक अमुक देईन, अमुक अमुक घालीन तुझ्या ओटीत का काय आता वगैरे. आता मला कळलं बसल्या बसल्या हालचाल न करता ज्यांना वजन कमी करायचं त्यांची पहिली कंडिशन, किती लोकांना वजन कमी करायचं हात वर करा, ताट करा हात वर, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तुम्हाला नाही करायचं वजन कमी मागे बॅक बेंच हात वर कर की 12-15 जणांना वजन कमी करायचं. पहिली गोष्ट काय कराल तर 3 महिन्यासाठी मी तुम्हाला 3 महिन्याचं पॅकेज देतो, आपण 3 महिन्यांनी पुन्हा भेटूया. आपण बरं म्हटलंच आहे काल की आपण पुन्हा भेटणार आहोत, आणि मी कसं आहे ना मी ते मुंजासारखं आहे, बसलो ना मांगुटीवर तुमच्या की मी उतरत नाही, तुम्ही किंवा मी कोणतीही गतीच बोलल्याशिवाय तुमची सुटका नाही. आता अडकलात तुम्ही याच्यामध्ये माधव जोशीच्या सापळ्यामध्ये. पहिलं काय कराल तो मॉर्निंग वॉक बंद करा. सगळे डायटिशियन फिटनेस ट्रेनर आणि डॉक्टर्स मारतील मला माहिती, मी असं बोललो नाही, रेकॉर्डिंग चाललेलं आहे, तुम्हाला मिळणार आहे रेकॉर्डिंग. ह्या रेकॉर्डिंग मध्ये काही स्टेटमेंट अशी आहेत लोक झडपतील मला. पहिलं काय कराल मॉर्निंग वॉक बंद करा. दुसरं काय कराल योग आणि प्राणायाम बंद करा. काही करायचं नाही. आणि तिसरं काय कराल दिवसात 5-6 वेळा खायचंय. काय मजा आहे की नाही, काही करायचं नाही, आराम करायचा. अर्जुनाचं कसं झालं होतं, त्याला काही दिसायचं नाही, फक्त तो वक्षाचा डोळा दिसायचा त्या परीक्षा झाली तेव्हा. ते माझं कसं होतं 8 लाख होऊन झालं, आता 11 ला काय खाऊ, 11 अजून गेले, आता 1 वाजता काय हो, अखंड अहो येता जाता उठता बसता कार्य करिता सदा देता घेता मदरी मदता ग्रास विळिता घरी दारी शये वरिभव सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी, असं नाथाने म्हटलंय. मी सहमत नाही त्याच्याशी. माझं म्हणणे समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत नाही,
भोजन चिंतन करी खायचं काय आता एकच प्रश्न पडला पाहिजे तर अच्छे दिन येतील बर का नाही तर अच्छे दिन येणार नाही सत्तेवर कोणी असू दे दोन वर्षापूर्वी सुद्धा लोकसभा ती काय व्हायची ना ऍडजॉर्न व्हायची बंद पडायची कामच व्हायचं नाही पार्टी बदलली तरी ते चित्र चालू आहे ना कुठे फरक पडला तेव्हा तसं जेव्हा विरोधात कोण होतो आता सत्ता झालं कोण त्याच्यामुळे फरक नाही पडला त्याच्यामध्ये काही आपण आराम करायचा नो योग नो प्राणायाम नो मॉर्निंग वॉक नो वर्कआउट काही नाही करायचं फक्त मी सांगतो तेवढं खायचं दिवसभर बस आता तुम्हाला गंमत सांगतो ज्या इन्सुलिन मुळे सगळं हे होतं इन्सुलिन मुळे आपल्याला बीपी झाला मी अनेक कारण आहेत आता आपण फूड विषयी बोलतोय म्हणून पुन्हा इन्सुलिन असं समजू नका की इन्सुलिन हे ह्या चार डिसीजेचं एकमेव कारण आहे हे कारण अन्नातून तयार होतं आणि आपण अन्नाविषयी बोलतोय म्हणून पुन्हा पुन्हा वारंवार इन्सुलिन येते अन्नाचे तीन घटक आहेत एक कार्ब एक प्रोटीन आणि दुसरा तिसरा फॅट कार्ब खाल्ला की इन्सुलिनचा फ्लड तयार होतो शरीरामध्ये रक्तामध्ये प्रोटीन खाल्लं की इन्सुलिन सिक्रिट होतो आणि फॅट खाल्लं इन्सुलिन सिक्रिटच होत नाही दिसते तुम्हाला कार्ब खाल्लं की ब्लड मध्ये इन्सुलिनचा लोंढा तयार होतो प्रोटीन खाल्लं की जेवढं आवश्यक आहे तेवढं इन्सुलिन तयार होत आणि फॅट खाल्लं तर इन्सुलिन तयारच होत नाही आपला शत्रू कोण आहे आता आपल्या आरोग्याच्या चौकटीत विचार केला तर इन्सुलिन शत्रू इन्सुलिन प्रचंड महत्वाची गोष्ट आहे इन्सुलिनच्या जीव जाईल आपला तशा अर्थाने शत्रू नाही पण एक्सेसिव्ह सतत सिक्रेट होणारा जो इन्सुलिन आहे तो प्रॉब्लेम आहे मग सतत सिक्रेट होणारा इन्सुलिनचा प्रॉब्लेम आहे तो कोण फ्लड निर्माण करतो कार्ब फ्लड निर्माण करतो कोण सिक्रेट थोडस करतं प्रोटीन आणि कोण करत नाही तर फॅट म्हणजे आपला मित्र कोण आहे फॅट आपला मित्र आहे आणि सगळं जग या फॅटचा दुश्वास करत तळलेलं खाऊ नका माझं म्हणणं तळलेलं खा स्किम्ड मिल्क 98% फॅट फ्री मिल्क माझ्या दृष्टिकोनातून आत्मघात आहे दूध प्यायचंय 9.5% चं दूध प्या रोज उठल्यानंतर 2-3 चमचे खोबरेल तेल प्या केशवांमा महाराणांमा माधवांमा रोज संध्या करायची पूर्वी माहित नाही त्या बळीपंचमाला ब्राह्मणाच्या बहुतेक ते खोबरेल तेलच असलं पाहिजे पाण्याच्या ऐवजी थोडं म्हटलं की केशवांना तीन आजमान करायची खोबरेल प्यायची फॅटशी दुश्वास करू नका आणि बरोबर मेन स्ट्रीम थिंकिंग आपल्याला उलट सांगत आपला फॅट रिडक्शन हा पॉइंट माझ्या दृष्टिकोनातून म्हटलेला आता कोणाला काही प्रश्न विचारायचे इन्सुलिन मुळे ग्लुकोज फॅट मध्ये कन्वर्जन तो कॅटालिटिक एजंट आहे इट हेल्प्स इन कन्वर्जन अस्थमा का झाला ब्लड पीएच कोसळला म्हणून नाही ते रॉंगली डायग्नोसिस होत त्याच्यासाठी ट्रीट करत होते म्हणून स्टेरॉइड वरती ठेवलं पण ऍक्च्युअल डिसीज हा अनिमिक असल्यामुळे सो मूळ डिसीज काय झाला होता तुला अनिमिया अनिमिया का झाला कारण बी विटामिन समजा कमी झालं बी विटामिन कमी का झालं साखर खाल्ली साखर खाल्ली म्हणजे असं रक्त आम्लीय झालं हा जो इरोजन शरीराचा होतोय ना ते आम्लीयतेमुळे होतंय लक्षात ठेवा
तुम्ही कितीही पळायचा प्रयत्न केलात ना त्या 7.4 पासून, तुम्ही तुमच्या सावलीपासून पळून दाखवा बरं. तुम्ही कितीही हुशार असा, पीटी हुशार सुद्धा आता भारतातली सर्वात वेगवान धावणारी ऍथलेट आहे ती, ती सुद्धा तिच्या सावलीपासून पळू शकत नाही. आणि तू दिवसभरात काय कारक किती खातेस? नाही म्हटलं तरी थोडं थोडं कार होतच. म्हणजे माझं म्हणणं आहे की कारमुळे जेवढं वजन वाढतंय तेवढं तरी नियंत्रण देऊ दे ना. हे बघ, वजन वाढण्याचे अनेक कारण आहेत. थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल तरी मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणून वजन वाढतं. आता आपण फूड विषयी बोलतोय. फूड मधून जेवढं कमी होईल, समजा टोटल 10 किलो वाढलेलं आहे, समजा 4 किलो ह्या इन्सुलिनने वाढलं, तेवढं तर कमी करा. मग थायरॉइडचं माल फंक्शनिंग का झालं? आपण ती जेनेसिस बघितलं, मग ते करेक्ट केलं की थायरॉइडचं फंक्शनिंग प्रॉपर होईल. थायरॉइडचं फंक्शनिंग प्रॉपर झालं की थायरॉइडमुळे वाढलेलं 2.5 किलो कमी होईल. मग ती जी स्टिरॉइड घ्यायला लागली होती ती बंद होतील. मग स्टिरॉइडमुळे जे काही वजन वाढत होतं ते कमी होईल. अल्टिमेटली आणखीन कोणाचा प्रश्न? एखादा डायबेटिक पेशंट असेल आणि त्याला तो वजन कमी करायचं असेल, फूड स्ट्रक्चर मध्ये कसं? नाही, आता आपण फूड स्ट्रक्चर देतोय. हा, मग हे फूड त्याने फॅट जास्ती खायचा, डायबेटिक माणसांनी पण फॅट जास्ती खायचा, सगळ्यांनी फॅट जास्ती खायचा. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. चार्वाकाने काय सांगितलं? यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा कार्बम पिबेत नाही सांगितलं. घृत म्हणजे तूप. 2500 वर्षापूर्वी त्या विद्वान माणसाने सांगितलेलं आहे, यावत जीवम सुखम जीवे ऋणम कृत्वा घृतम पिवेत. डायबेटीसच्या माणसाने सुद्धा तेल, तूप, लोणी, साय भरपूर खायचं. हार्ट अटॅक आलेल्या माणसाने सुद्धा लोणी, तेल, तूप, साय भरपूर खायचंय. तुम्ही असं मनात बाळगू नका की ह्याच्यामुळे कर्मण काल बघितलं, कितीही तुम्ही खाल्लं तरी तुमची जी खाण्याची स्ट्रक्चर आहे ते कोलेस्ट्रॉल तरी वाढतच नाही. आणि तुम्हाला माहिती आणखीन एक काय गमत सांगायची राहिली कोलेस्ट्रॉलची, थोडं डेव्हिएशन करतो. जेवढं सगळं 10 युनिट कोलेस्ट्रॉल गेलं तुमच्या शरीरात, 1.5-2 जात आहे मुळात, तरी 10 खाल्लं. मी रोज 12 अंडी खातो, पिवळ्या सफट, माझं कोलेस्ट्रॉल नॉर्मल. मी थेट कोलेस्ट्रॉल खातो डायरेक्ट. काय नॉर्मल आहे? 2 गोष्टी. जे मी कोलेस्ट्रॉल खातो त्याचे 2 भाग होतात. मुळात जेवढा आपण कोलेस्ट्रॉल खातो त्याचं 50% कोलेस्ट्रॉल संडासमध्ये बाहेर पडतं फंडामेंटली. त्याचं पचन ऍब्सॉर्प्शन होत नाही. म्हणजे 50% जास्ती खाल्लेलं कोलेस्ट्रॉलचं सांगतं, 50% पोटात जातं. 50% गेल्यानंतर समजा लिव्हर 60 कोलेस्ट्रॉल बनवती. मी कोलेस्ट्रॉल खात नाही रोज, लिव्हर आपली आणि आपल्या करोडो पेशी, लिव्हर आणि करोडो पेशी म्हणून 60 कोलेस्ट्रॉल बनवतात. समजा तुम्ही 100 खाल्लं धरूनचा, तर 50 गेलं, 50 रक्तात आलं, तर ज्या दिवशी 50 रक्तात येईल तर अशी लिव्हर आणि पेशी काय करतात माहितीये तुम्हाला? नाही, ते 10 बनवतात, ते बॅलन्स करतात, आराम करतात, त्यांना रेस्ट मिळते. कारण तुम्ही खाल्लं तेवढं, त्याच्यामुळे तुम्ही कोलेस्ट्रॉल खाल्लं तर लिव्हर हातवर करते, लिव्हर तिचा कोटा बनवत नाही. इतकं बॉडीमध्ये विस्तम आहे. त्याच्यामुळे हार्ट वाल्या माणसांनी पण हे सगळं खायचं, बीपी वाल्या माणसांनी पण खायचं, फॅट माणसांनी पण खायचं आणि डायबेटिक माणसांनी पण खायचं. सगळ्यांनी ते स्किम्ड दूध बंद करा. गाईचं दूध काही नाही, म्हशीचं चांगलं फुल फॅट असलेलं 8.5-9% दूध प्यायचं. काही तुमचं वाकडं होणार नाही. मी ते ए टाईप म्हणजे A1 आणि A2 दूध आहे त्याच्यावरती पण बोलणार आहे, म्हणून तुम्ही देऊन ठेवा मला आठवण करा नंतर. A1 A2 दूधची काय घालू करायची? आणखीन कोणाचा फॅटनेस वरती प्रश्न आहे? सर, रक्तातली इन्सुलिन लेवल कशी कमी करावी? कारण त्याच्याने जर बीपी आणि डायबिटीस होतो, ती लेवल कशी कमी करावी?
हा प्रश्न मी तुम्हाला विचारायचा शेवटचा दिवस आता. नाही असं आहे की सारखं सारखं खाल्ल्याने इन्सुलिनची लेवल वाढते. सारखं सारखं कार्ब खाल्ल्याने सारखी सारखी फॅट खा ना. मी डे वन पासून सांगतोय कार्ब मुळे इन्सुलिन वाढतं. सारखं सारखं कार्ब खाता. पोहे काय आहे कार्ब, लाडू काय आहे कार्ब, पोळी काय आहे कार्ब, भेळ काय आहे कार्ब, पुन्हा रात्री खिचू करलं कार्ब. कार्ब खाणं कमी करा तुमचं इन्सुलिन ना मग होईल. बटाटा वडा कार्ब आहे. तुम्ही काय डाळीची टिमकी वाजवता. सांगतोय डाळीची टिमकी नका वाजवू. 22% प्रोटीन आहे, 65% कार्ब आहे. बटाटा तर पूर्णच कार्ब आहे. त्याच्यात एकच तुमचा मित्र आहे ते म्हणजे तेल. आणि दुर्दैवानी त्या तेलाला तुम्ही शत्रू बघता. बटाटा वडा का नाही खायचा, कारण तो तळलेला आहे. आणि अनफॉर्च्युनेटली तेल, बटाटा आणि बेसन याच्यामध्ये तेल तुमचं मित्र आहे. नाही अरे ते खूप वेळा तेल उकळल्यामुळे असं होतं तसं होतं. अनेक वेळा तो बटाटे वडा उकळलेला नसावा असे म्हणतात. त्याच्यावर तर खूप बंदी डायट. मी तुम्हाला एक फ्रायसॉल नावाच्या पावडरचं आता म्हणजे जेवणाकडे आलो नाही म्हणून हा प्रश्न आता येतोय. फ्रायसॉल नावाची पावडर आहे. 1 लिटर तेलाला 1 ग्रॅम फ्रायसॉल पावडर टाकलीत ना तुम्ही की ते तेल कितीही वेळा पुन्हा पुन्हा तळा प्रॉब्लेम नाही येणार. फ्रायसॉल पावडर टाकायची, तळायचं, तळण झालं की ते गाळायचं. ती फ्रायसॉल पावडर सगळे ते फ्री रेडिकल पकडून बाजूला होते ते तेल पुन्हा तापवा, पुन्हा फ्रायसॉल पावडर टाका, पुन्हा गाळा, पुन्हा तापवा, पुन्हा गाळा, पुन्हा तापवा. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मी देतोय ना उत्तर तुमच्या प्रश्नाचं. नाही जास्त तळल्यामुळे जास्त तळल्यामुळे त्या तेलामध्ये फ्री रेडिकल असतात. पण फ्रायसॉल पावडर टाकली की ते सगळं कॅच होत आणि गाळून ते बाजूला जात. ते तेल पुन्हा दोषमुक्त राहत. काल असं सांगितलं तर फोडणीसाठी हो, पण हे मी तळण्याविषयी सांगतोय. नाही फोडणीसाठी तू किंवा गोव्याचं तेल वापरायचं. मग तेलाचा उपयोग कसा करायचा? तेवढं गाडीचं तेल आणायचं त्याचा वापर कसा करायचा? मी काल सांगितलं वापर कसा करायचा. नाही मग भिजवताना घाला, पोळी भाजल्यानंतर टाका, चटणी वरती घ्या. मी तुम्हाला ज्या मेनू देणार आहे ना रोजचा घेऊन त्याच्यात मी देणार आहे वापर त्याचा. एक लक्षात घ्या, पॉलीअनसॅच्युरेटेड ऑइल सुद्धा शरीराला खूप महत्वाचं आहे. तुच्छ नका देखू. सॅच्युरेटेड फॅट्स मी कहतो सगळं जग सॅच्युरेटेड फॅटला शिव्या देतं आणि पॉलीअनसॅच्युरेटेडचं उतळी उचलून धरतं. मी एक्झॅक्टली उलट करतो. माझ्या दृष्टीकडून सॅच्युरेटेड फॅट जास्त महत्वाचे, पॉलीअनसॅच्युरेटेड कमी महत्वाचे. कारण मी लोक दोषी उलटच बोलणार मी जग सांगते त्याच्यापेक्षा. म्हणजे मग तेलाच्या तुपाचाच वापर करायचा. चिकन कोण खातो? चिकन. पूर्वी चिकन साजूक तुपात करायचे, तेलात नव्हते करत. हे चिकन जेव्हा तेलात करायला लागले ना तिथून कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. फ्री रेडिकल्स काय परिणाम करतात? तुपातलं तुपातलं किचन बंद करून तेलातलं किचन चिकन जेव्हा सुरू झालं. किचन नाही, मी किचन मध्ये जेव्हा तूप बंद करून तेल वापरायला सुरुवात केली त्याच्यातून कॅन्सर झाला. पुन्हा तुपात चालू करा, रिव्हर्स होईल. आपल्याकडे पंजाबी गृहस्थ आलेले आहेत मित्र, माझ्या मित्राचे. त्यांना आहे कल्पना की मला माहिती नाही, पंजाब मध्ये एकेकाळी लोणी आणि तुपाचा प्रचंड वापर होता आणि तेलाचा वापर कमी होता. पण आधुनिकतेचं वेळ आहे ना, कारण हे गावठी वाटायला लागलं सगळं. हे यू इंडियन्स म्हणून पंजाब मध्ये तुपाचा आणि लोण्याचा वापर कमी झाला आणि या तेलाचा वापर वाढला. आणि तो वाढल्यापासून पंजाबमध्ये कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. एकच राज्य होतं आपल्या, एक साऊथ केरळामध्ये आणि एक नॉर्थचं,
की जिथे तूप भरपूर प्रमाणात वापरलं जायचं, तेल कमी वापरलं जातं त्या मानाने, इतर राज्यांच्या मानाने कारण माहित नाही. परिणाम काय झाला? तूप कमी झालं, तेलाचा वापर वाढला, कॅन्सरचं प्रमाण वाढलं. तिकडे ती जालंधर एक्सप्रेस कॅन्सर एक्सप्रेस म्हणतात त्याला. हेल्दीएस्ट पीपल आपल्या देशामध्ये असं आपण मानतो पंजाबी माणसं. काय त्यांनी स्वतःच करून घेतलं? हे त्या तेलामुळे. तेलामुळे म्हणजे तापवले तेलामुळे. चटणी म्हणती घ्या, मी रोज तुम्हाला 2 चमचे चटणी आणि 1 चमचा तेल त्याच्यावर घ्यायला सांगणार आहे. पूर्वी चटणीवरती तेल घालायची भाकरी, चटणी आणि तेल किती नॅचरल फूड होतं आपलं.